महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये साजरा होतोय पहिल्यांदाच नाशिकमध्ये वर्धापन दिन साजरा होत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो जल्लोषाचं वातावरण आहे परंतु त्याचबरोबर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज भाषण करणार असल्यामुळे ते काय भूमिका मांडतात याची उत्सुकता जशी पदाधिकाऱ्यांना आहे राज्यातील जनतेला आहे तसंच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना देखील आहे कारण गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे नेते आणि मनसेच्या नेत्यांच्या अनेक बैठका पार पडलेल्या आहेत परंतु या बैठकांबाबत दोन्हीही गटाकडनं खुलासा अद्याप झालेला नाहीये त्यामुळे आजच्या वर्धापन दिनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आपण नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये आहोत इथेच मनसेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे मागच्या बाजूला आपण बॅनर बघत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चिन्ह आहे त्याचबरोबर भगव्या रंगामध्ये संपूर्ण बॅकग्राऊंड तयार करण्यात आलेले नऊ मार्च दोन हजार चोवीस आणि अठरावं वर्धापन दिन अशा स्वरूपाचा हे बॅनर लावण्यात आलेले फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे या व्यासपीठावर मनसेचे तीस पदाधिकारी हे आसनस्थ होणार आहेत आणि त्यांच्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील याच ठिकाणी असणार आहेत आणि आपली भूमिका समोर बसलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत मांडणार आहेत आज राज ठाकरे नेमकं काय का बोलतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि मनसेची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे वाटचाल काय असणार आहे याची दिशा आज ठरवली जाणार आहे कारण मनसे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक लढणार आहे की नाही लढणारे लढली तर ते महायुतीसोबत जाणारे की पहिल्याप्रमाणेच एकला चलोरीची भूमिका घेऊन आपली वाटचाल पुढे करणारे या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं अवघ्या काही तासामध्ये होणार आहेत त्यामुळे राज्याचं लक्ष आजच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाकडे नक्कीच लागलेलं ला आहे कॅमेरामॅन मयुर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट